युवराज आपली संमती असेल तर निवाड्याच्या कामकाजास सुरुवात करावी. युवराज संमती द्यावी. संमती आहे. बघा केवढे हुशार आहेत ते. मोरोपंत फिर्यादी पक्षकारांना बोलवा. आलेत का ते. कारभारी पुकारा करावा. फिर्यादी दामाजी बिन गेनबा आणि सोकाजी बिन गेनबा दोघांनी निवाड्यासाठी समोर यावं. तक्रार कोणाची आहे विचारा. तक्रार कोणाची. माझी सरकार. युवराज म्हणावे. बोला. माझी युवराज. मी धाकला आणि यो माझा भाऊ थोरला. आम्हा दोघात 10 बिघ शेतीची जमीन आहे. पण यो मला वाटणी करूनच देत नाही. वाटणीच्या येस समद मागच काढतो. विचारा मागचं म्हणजे. विचारा मागचं म्हणजे. पूर्ण एपिसोड पहा Z5 वर. काही शिकवण्याची गरज नाही बाळराजांना. ते त्यांच्यात उपजतच आहे. हो ना. पाहिलेत ना कसे आले ते. हुबेहूब महाराजांची ढब सदरेवर येण्याची बसण्याची. आणि धिटाई केवढी महाराणी साहेब. अशी धिटाई नसते हो मुलांच्यात. काय राहूजी नाना. हो ना. अहो जे झालं ते दुर्मिळच. छत्रपतींचं रक्त आहे. ते थोडं डगमगणार आहेत. बरोबर. बघता बघता एक निवाडा पार पडला. मग जाऊ आम्ही खेळायला. खेळायला. अहो अजून एक निवाडा करा आणि मग जा. नाही आम्ही जाणार मातोश्री. आता कोणता निवाडा. सारा माफीचा. मुजरा राज सारा माफी केलेल्या गावातली लोक आल्यात. तुम्हास्नी भेटायचं म्हणतात. ठीक आहे बोलवा त्यां. जी युवराजनी या सारा माफीनं लोकांना जगण्याची उमेद दिली एवढं खरं. म्हणून तर हा उत्साह. अहो काल तुम्ही बाहेर गेला होतात तर लोक सदरेच्या पायरीवर डोकं ठेवून जात होते. याचाच अर्थ ही सारा माफी गरजेची होती. कोणत्या सुभ्याच्या सारा माफीचा निवाडा. मातोश्री आम्ही जातो ना खेळायला. बरं जाऊ द्या यांना कंटाळले. महाराणी साहेब फार वेळ लागणार नाही. एक दोन गावांचीच सारा माफी केली आहे. कोणी. आपल्या सुभेदारानं. म्हणजे कसं आहे हातासरशी निवाडा केला म्हणजे खलिता पाठवून जाब विचारता. आपलेपणा दाखवला की रेड डोक्यावर बसते. काय मोरोपंत. हो आणि स्वराज्याचा सारा बुडवते. म्हणून लगेच कान तिचक्या द्याव्यात की रयत जागेवर येते. या असल्या गोष्टींची अजिबात तमा बाळगू नका. आम्ही असेपर्यंत रयतेला कुठलीही तोशीस पडणार नाही. पण कान पिचक्या म्हणजे काय करायचं. खरमरीत खलिता लिहायचा सुभेदारांना. मग लिहा ना. आम्हाला जाऊ दे ना खेळायला. झाल हो. महाराणी साहेब बघितलं काय म्हणाले ते. खरमरीत खलिता लिहा म्हणाले. आणि खरमरीत पत्रास नाही जुमानले तर. मग जपते काय पाळणाचे. करा पण आम्हाला जाऊ द्या खेळायला. मातोश्री आज्ञा द्या. बर ठीक आहे. लांब जाऊ नका. हा या तू. फार गुणवान आहेत नाही बाळराजे. हो. आणि आज्ञाधारक केवढे. हो संस्कार महाराणी साहेबांचे आहेत. आज आम्ही धन्य झालो. बाळराजेंच्या पहिल्या निवाड्यास आम्ही होतो त्याचा मोठा आनंद. आम्हालाही खूप आनंद झालाय. पारणेच भेटले. आता एकदम दोन थैल्या निघतील. एक बाळराजांच्या कौतुकाचा खलिता महाराजांना आणि दुसरा जप्तीचा. महाराणी साहेब आहे ना आज्ञा. हो.
सुरुवात तर उत्तम झाली. चला आजचा दिवस सणासारखा साजरा करू. बाळराजे, आज तुम्ही सदरेवर आला, किती शोभिवंत दिसला. आमच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तुम्हाला कल्पना नसेल, परंतु स्वराज्यातल्या रयतेचा एक निवाडा आज तुमच्या नावाने झाला. खरंच भरूत पावला आम्हाला. बाळराजे, लवकर मोठे व्हा, लवकर हुशार व्हा, बुद्धिवंत व्हा, कर्तबगार व्हा. छत्रपतींचे मूल आहात, तुमचा दरारा चारी दिशात पसरू द्या. आम्ही आहोत तुमच्या पाठीशी. आता महाराज मोहिमेवरून माघारी परतून येतील, तेव्हा आम्ही तुमची ही निवाड्याची कर्तबगारी त्यांच्या कानावर घालू. त्यांनी तुम्हाला नावाजताना आम्हाला बघायचं. त्यांनी म्हणावं, सोयरा राणी साहेब, अहो बाळराजे तर आमच्यापेक्षा हुशार आहे. त्यांनी असं म्हणावं आणि आमच्या मनात साखर थैली फुटावी. बाळराजे, झाली का समजी तयारी? झाली पाठी आलं युवराज आलं. युवराज शंभू राजाचा, युवराज शंभू राजाचा, युवराज शंभू राजाचा. आमच्या गावाचं नशीब नाही मोठ, म्हणून आज तुमचं पाय लागले आमच्या गावाला. पाटील, स्वागताची मोठी तयारी केली. असं कसं युवराज? अहो, निसर्गाने नाडलं आणि तुम्हीच आम्हाला तारलं. आम्ही नाही सरणार. याच्यावरच चालत या, पान फिटेल आमचं. या आमच्या गरिबीच्या पायघड्या, याच्यावर आपली पायधूळ झाडा. या पाटील, निष्ठा असू द्या पण लाचारी नको. पाटील, हा फेटा म्हणजे तुमचा मान, तुमचा स्वाभिमान आणि मराठी माणसाचा स्वाभिमान पायदळी तुडवायचा नाही ही छत्रपतींची शिकवण. पाटील, युवराज असलो तरी माणूस आहोत. माणूसच राहू द्या. युवराज शंभू राजांचा, युवराज शंभू राजांचा, युवराज शंभू राजांचा. पूर्ण एपिसोड पहा झी5 वर.